नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये. अनेकांना झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर दूध पिण्याची सवय असते. काही लोकांना दुधामध्ये हळद टाकून पिण्याची सवय असते. हळद उष्ण असल्याने हळदीचे दूध पिल्यास त्रास होऊ शकतो. सध्या थंडीचे दिवस असून दुधात तूप टाकून पिल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. भारतीय पाकशास्त्रामध्ये तुपाला अत्यंत महत्त्व आहे. आयुर्वेदात उल्लेख करण्यात आलेल्या मौल्यवान साहित्यामध्ये तुपाचा समावेश होतो. त्वचा आणि केसांसाठी तूप हे खूप फायदेशीर असतं. आयुर्वेदानुसार शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज दुधामध्ये तूप टाकून पिलं पाहिजे. जाणून घेऊया नक्की काय आहेत फायदे. दुधामध्ये तूप टाकून पिल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढतं. हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. गरम दुधात तूप टाकून पिल्याने सांधेदुखीचा त्रास होणार नाही. या दुधाने सांध्यांमधील इन्फ्लामेशन कमी होतं, तसेच हाडे मजबूत राहतात. तूप टाकलेले दूध पिल्याने तुमची स्किन देखील चांगली होते. या दुधाने ड्रायनेस कमी होऊन त्वचा मॉइश्चराइज होते. दुधामध्ये तूप टाकून पिल्याने शरीरात एन्झाइम रिलीज होतात. हे एन्झाइम तुमची पचन शक्ती वाढवतात. जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर दररोज दुधामध्ये तूप टाकून पिलं पाहिजे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलिसनामा.